ज्यावेळेस मला चर्चेतील चेहरा म्हणून मला पुरस्कार दिला. हा पुरस्कार देताना त्या ठिकाणी आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे होत्या. चंद्रकांतदादांनी मला पाहिलं आणि मला पाहिल्यावरती चंद्रकांतदादा म्हटले, अरे तुम्ही भाजपत या, तुम्ही नगरसेवक होताल. मी दादांना एकच शब्द बोललो, दादा 15 वर्ष भाजपच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होते मी. इतकं चांगलं काम आम्ही त्या भागामध्ये करतो आणि आज आपण पाहिलं की साहेबांनी ज्या गोष्टी आमच्या समोर मांडल्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अतिशय चांगलं काम मला पुणे शहरामध्ये करता आलं. ज्या भूमिका माननीय राजसाहेबांनी आजपर्यंत मांडल्या त्या आम्ही आमच्या भागामध्ये एक विकासात्मक चेहरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही पुढे नेलाय आणि हा चेहरा भविष्यामध्ये आपण सर्वजणांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जिथं जिथं म्हणून ज्या ज्या विषयामध्ये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक तिकडे काम करतात आपण प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की राजसाहेब नुसते इथं स्टेजवरती येतात बोलतात, परंतु राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र जर आपल्याला घडवायचा असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करावं लागेल. गेल्या 4-5 दिवसांमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की गेल्या 4-5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातला असा एकही पक्ष राहिला नाही की ज्या पक्षांनी मला वाटतं माझ्याकडे अप्रोच केला नाही. आपण सर्वांनी एक गोष्ट याच्यामधनं घेतली पाहिजे की जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक इतकं चांगलं काम करतो आणि त्याला सगळ्या पक्षातनं ऑफर येतात तर राजसाहेबांच्या हातामध्ये आपण राज्याची सत्ता दिली तर मला वाटतं अमेरिकेमधनं आपल्या नगरसेवकांना आमदारांना फोन येतील.